नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. देशात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढतीये. बऱ्याच रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन आणि वैद्यकीय सुविधांची कमतरता जाणवतेय. कोरोना रुग्णालयांसाठी मदतीचं एक पाऊल म्हणून पुढे येत शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या वतीने 1 कोटी रुपयांचे 15 बेडचे अद्ययावत आयसीयू युनिट जिल्हा सामान्य रुग्णालयाला लोकार्पण करण्यात आलं. शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते नृपाल जयंत पाटील यांनी या युनिटचं लोकार्पण केलं. याप्रसंगी चित्रलेखा पाटील, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती दिलीप भोईर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुहास माने, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉक्टर प्रमोद गवई, नगरसेवक प्रदीप नाईक, अनिल चोपडा, सुरक्षा शाह, वृषाली ठोसर, आयएमए अलिबागचे अध्यक्ष डॉक्टर विनायक पाटील, सोहम वैद्य, सतीश म्हात्रे, डॉक्टर सागर खेदू आदी उपस्थित होते. वादळवारा लाईव्हसाठी ओंकार नागावकर सह ब्युरो रिपोर्ट, अलिबाग. नमस्कार मित्रांनो, मी भारत गणेशपुरे आणि नवी मुंबईच्या सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक श्रृंखलेमध्ये म्हणजेच होरायझन डायग्नोस्टिक मध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. मंडळी, आमच्या इथे सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या, सोनोग्राफी, 2D इको, 3D 4D सोनोग्राफी, एक्स रे, सिटी स्कॅन अशा सर्व प्रकारच्या चाचण्या अतिशय योग्य दरात आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली केल्या जातात. डॉक्टर संतोष वाघचोरे यांच्या नेतृत्वाखाली आणि डॉक्टर गणेश वाघचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली होरायझन डायग्नोस्टिक एका वेगळ्या उंचीवर येऊन पोहोचले आणि संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात अशा प्रकारच्या सुविधा देण्याचं त्यांचं मानस आहे आणि तो ते लवकरच पूर्ण करतील ह्याची मला खात्री आहे. तरीही ब्लड टेस्ट पासून सिटी स्कॅन पर्यंत कुठल्याही टेस्ट करता आपण त्यांना केव्हाही संपर्क करू शकता. कमी वेळ आणि कमी दरात अचूक निदान, कमी वेळ कमी दरात अचूक निदान, हेच तर आहे होरायझन सिटी स्कॅनचं विधान. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.